ऑगस्ट महिन्याच्या 30 तारखेला आशिया चषकाचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघात खेळला जाणार आहे। पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान असे 6 संघ सहभागी आहेत। भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत 2 सप्टेंबर रोजी असणार आहे। याआधी भारत आणि पाकिस्तान मागील वर्षीच्या 2020 वर्ल्ड कप मध्ये 23 ऑक्टोबर मध्ये एकमेकांना भिडले होते। या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत संपूर्ण 20 ओव्हर खेळून 8 विकेट्सच्या मोबदल्यात 159 धावा केल्या होत्या। यानंतर 160 धावांचे लक्ष घेऊन भारत मैदानात उतरला। सुरुवातीचे सलामीवीर रोहित आणि लोकेश राहुल लवकर बाद झाल्यावर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली कामगिरी करत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला। शेवटच्या एका चेंडूवर जिंकण्यासाठी 1 धाव हवी असताना आर अश्विनने लॉंग ऑनच्या दिशेने फटका मारून 1 धाव घेतली आणि भारत शेवटच्या चेंडूवर विजयी झाला। यावेळी नॉन स्ट्राइकला होता विराट कोहली, ज्याने नाबाद 82 धावा करून सामनावीराचा मान मिळवला होता। मागची मॅच तर एकदम काटेकी टक्कर झाली होती, परंतु यावेळी हा सामना नेमका कसा होतोय हे आपल्याला बघावं लागणार आहे। दोन्ही संघांकडून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असणार। मागील 4 सामन्यांचा विचार केला तर मागच्या 4 सामन्यांमध्ये 2 वेळा भारत विजयी झाला होता आणि 2 वेळा विजय पाकच्या पारड्यात गेला होता। यावेळी निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।